नाशिक जिल्ह्यातील देवळ्यामध्ये युवा शेतकऱ्याचा संशयास्पद मृत्यूनंतर नातेवाईकांनी संतप्त होत रास्ता रोको आंदोलन केले आहे. दिनांक 13 जुलै मंगळवार रोजी मिळालेल्या माहितीनुसार देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतमाल विक्रीसाठी आलेला दीपक अशोक ढेपले वय 22 या युवा शेतकऱ्याचा बाजार समिती समोरील बालरुग्णालयाजवळ काल दिनांक 12 जुलै सोमवार रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास संशयास्पद मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली होती. दरम्यान त्याचा खून झाल्याचा आरोप करत जे कोणी मारेकरी असतील त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करावा व आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी करत नातेवाईकांनी 5 कंदील परिसरात रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा देखील पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. दरम्यान याबाबत देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नाशिक येथे पाठवण्यात आला आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस उपनिरीक्षक महेश निकम, निलेश सावकार, सचिन भामरे आदी तपास करत आहेत. SK9 येवला न्यूजसाठी देवळ्याहून प्रतिनिधी मनोज वैद्य.